यंदाही 12वीच्या परीक्षेमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातच नव्हे तर पुणे विभागातही मुलींची संख्या उत्तीर्ण होण्यामध्ये अधिक आहे. मुलांपेक्षा मुलींनी 4% अधिक मिळवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुली मुलांपेक्षा अधिक अभ्यास करून परीक्षेत यश मिळवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 12वीच्या परीक्षेसाठी पुणे विभागातून 1,32,800 विद्यार्थी तर 1,07,892 मुलींनी परीक्षा दिली. दोन्ही मिळून 2,40,692 जण परीक्षेस बसले होते. त्यापैकी 1,21,427 मुले उत्तीर्ण झाली तर 1,03,238 मुलींनी बाजी मारली. दोन्ही मिळून 2,24,665 जण उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 91.43% तर मुलींचे 95.68% आहे. एकूण टक्केवारी 93.34% आहे. राज्याच्या उत्तीर्णाच्या प्रमाणात पुणे विभागाच्या मुली तिसऱ्या, कोकण पहिला तर कोल्हापूर दुसरा आहे. राज्यातील 9 विभागांमध्ये पुणे विभागातील मुलींच्या एकूण उत्तीर्णाच्या टक्केवारीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला क्रमांक कोकणच्या मुलींचा असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.41% आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या मुली 96.35% आहेत. पुणे विभागाचा निकाल 95.68% लागला आहे. त्यामुळे राज्यात पुण्याच्या मुलींनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.